कोरोना विषाणूची स्वॅब आणि एक्सरे चाचणी करणाऱ्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित फिरत्या बसचं लोकार्पण आरोग्यमंत्री राजेश टोपे पर्यावरण मंत्री, मंत्री आदित्य ठाकरे आणि महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या हस्ते झूम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथं झालं मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खाजगी संस्थेच्या वतीनं आर फंडातून कोरोना चाचणीची अत्याधुनिक तांत्रिक बस तयार करून देण्यात आली आहे वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथं कोरोनाच्या व्यवस्था करण्यात आली आहे या अत्याधुनिक कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल एक्सरेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे ही चाचणी प्रशिक्षित तंत्रज्ञाकडून करण्यात येणार असून क्लाउड ट्रान्सफॉर्मद्वारे रेडिओलॉजी विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर आणि विविध माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या माध्यमातून कमी वेळेत आणि प्रभावीपणे रुग्ण शोधण्याचा प्रयत्न करणार आहे तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका या प्रकारच्या बसेस तयार करून आरोग्य विभागाच्या संबंधित रुग्णालयांमध्ये कोरोना चाचण्यांसाठी सा वापरण्यात येणार आहेत